कामगारांना योग्य न्याय देण्याचे काम जय भारतीय जनरल कामगार संघटना करू शकते असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. पंजाब कॉन्वेअरमध्ये नव्याने स्थापन केलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उरण येथील पंजाब कॉन्वेअरमधील कामगारांच्या समस्या लक्षात घेऊन भाजप प्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटना सुरू करण्यात आली आहे. पंजाब कॉन्वेअरच्या गेट समोर या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. भाजप नेते आणि जैन पिढीचे विश्वस्त महेश पालदी, उरण भाजप तालुका अध्यक्ष रवी भुईर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, कामगार नेते आणि संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, युवा नेते शेखर तांडेल, निलेश पाटील, जितू घरत, मेघनाथ मात्रे, जितू पाटील, मोतीराम कोळी, मजेंद्र पाटील, विनायक कोळी, प्रकाश ठाकूर यांच्यासह मान्यवर आणि कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये पहिली बदली झाली त्यावेळेला रामशेठ ठाकूर इथं होते. रामशेठ ठाकूरांच्या मार्फत त्यांचे बरेचसे जुने जे कामगार ते लागलेले आहेत आणि तिथून आपला संबंध इथं आहे. प्रत्येक गावागावातले कामगार जे आहेत हे माझ्या परिचयाचे आहेत. त्यांच्यामार्फत चांगलं काम केलेलं आपण मधल्या कालावधीमध्ये आपण म्हणतो तिथं अनेक विलीन आल्या आणि त्यांनी इथं वेगवेगळे संस्थान साठले. कामगारांना भडकवण्याचं काम बऱ्याच संघटना करत असतात आणि त्याच्यात हे करू ते करू बंद शिवाय काय नाही, धडक शिवाय सगळ्या विषय नाही. धडक मारली, धडक मारली, धडक मारून नाक फुटलं, तोंड फुटलं, म्हणजे काय नाही, हातपाय तुटले तरी पण धडक मारता हे जात नाही आणि हातात काही झालेलं नाही. बऱ्याच वेळेला ज्या काय गोष्टी केलेल्या आहेत त्या चर्चेनं झाल्या आणि अशा जर चर्चेनं प्रश्न सोडवण्याचं भाजपाचं धोरण आहे. भाजपा चर्चेनं प्रश्न सोडवणार आहे. एक शिस्तबद्धपणानं काम करणारे लोक आपल्याला पाहिजे नाही आणि तशा दृष्टीनं कामगारांना वाटलं की आता आपल्याला याच्याकरता आपली स्वतंत्र अशी भारतीय भाजपा प्रणित अशी संघटना असणं गरजेचं आहे, युनियन असणं गरजेचं आहे आणि कामगारांनी महेश पालदींनी सांगितल्याप्रमाणे काम चांगलं करायचं आहे, काम करून पैसे घ्यायचे आहेत, पगार घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पुढचा पगार नको हे नको. पण आपण काम करत असताना आपला हक्क जर लावलं असेल तर त्यावेळेला त्याच्यावर सुद्धा हा कामगार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि पाहिजे दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमचे जे प्रश्न असतील मग केंद्रातले असतील, राज्याचे असतील, कोर्टमधले असतील, कस्टमचे असतील याच्याकरता आणखीन एक तुम्ही पूर्ण देशातलं वातावरण बदलतो की यांचं कोणाचं सरकार येईल राज्यात केंद्रात अशी कुठेही शक्यता नाही. त्याच्यामुळे पुढील तुमचे आयुष्य आणि आपले आयुष्य समसमान दोन एक दोन वर्षाचा फरक असेल त्याच्यामुळे पुढील आयुष्यामध्ये तुमच्या सोबत अहोरात्र 24/7 भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी आहे. तुमचं याचं स्वागत करतो आणि सर्व स्तरावर मग पंजाब गव्हर्नमेंटमध्ये असू दे, CWC असू दे, कस्टममध्ये असू दे, नंतर JNPT असू दे, सर्व तुमचे प्रश्न आहे आमचे प्रश्न आहेत हे मानून या पुढील सोडवण्यात आम्ही मदत करू हेच आश्वासन या ठिकाणी. जोरात काम करा, प्रामाणिकपणे काम करा, जेवढा पगार मिळतो त्याच्याहून जास्त काम करा ही अपेक्षा